नमस्कार, मी कल्याणी. एमकेन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. साताऱ्यात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापायलाही सुरुवात झाली. साताऱ्यातील परिस्थिती नेमकी कशी आहे, विकासाच्या दृष्टीनं कशी वाटचाल सुरू आहे, या सर्व मुद्द्यांवर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आणि खास बातचीत केली आहे. आपण पाहूयात. एमकेएन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये, जावली आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघातल्या आढावा घेत आहोत. आपल्याबरोबर आहे इथले भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले. बाबा, आपलं एमकेएनमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदर आपण मतदारांसमोर जातो आहे तर काय ठळक मुद्दे काय आहेत? सध्या इलेक्शन म्हणजे या निमित्तानं जी पुढं कामं किंवा विषय जे आम्ही हाती घेतलेत, म्हणजे ज्या विषयांमुळं खरं म्हणजे भाजपमध्ये मी प्रवेश केला, पहिला विषय तर MIDCचा विषय आहे की ती आपली MIDC वाढली पाहिजे आणि MIDCची तिसरी MIDC जी आहे ही साताऱ्यात होणं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातनं, सरकारच्या माध्यमातनं म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातनं इथं चांगले उद्योग आणणं आणि त्या उद्योगाच्या माध्यमातनं नोकऱ्या, छोटे उद्योग इथं निर्माण करणं आणि एकंदर सातारचं, शहराचं जे अर्थकारण आहे आणि शहराची जी एक मरगळ आहे ती या सगळ्याच्यामधनं दूर झाली पाहिजे हा एक विषय. दुसरा मेडिकल कॉलेज होणं गरजेचं आहे, मंजूर आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या तरतुदी वगैरे जे काय आहेत ते पुढच्या ह्याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून करून घेणं. पर्यटनाची वाढ साताऱ्यामध्ये झाली पाहिजे, पर्यटनासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटक आज साताऱ्यामध्ये आपल्या इकडं बरेच, म्हणजे कास पठार आहे, आपलं ठोशेगडचा धबधबा आहे, भांबोलीचा धबधबा आहे, खालच्या बाजूला वजराईचा आपला धबधबा आहे, तिकडं हे झालं पाहिजे. व पर्यटनाचं वाढ होणं हा एक मुद्दा आहे. बाकी हद्दवाढीचा होता पण तो मार्गी लागला, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला त्याच्यावर. शहरातल्या रस्त्यांबद्दल पण मागणी आमची होती, बा काँक्रीटचे रस्ते आमच्या इथं पण झाले पाहिजे साताऱ्यात, कारण आज कोल्हापूरला झाले, सांगलीला झाले, आम्ही मागं का, तर त्याला पण 50 कोटी रुपये दिलेत. म्हणजे ही हा पहिला टप्पा आहे, पण निवडणुका झाल्यानंतर परत पुढं आम्ही पाठपुरावा करू, अजून निधी मिळवू, कारण 50 कोटीमध्ये काय सगळे रस्ते, प्रमुख रस्ते पण काय साताऱ्यातले पूर्ण होत नाहीत, त्यामुळे नक्कीच पुढंसुद्धा उरलेल्या ह्याच्यासाठी प्रयत्न तेवढ्याच न करू. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत मला साथ दिली आहे, म्हणजे भाजपमध्ये गेल्यापासून, मला नक्कीच पुढं कामं करण्यासाठी ताकद देतील. आणि आज जे प्रश्न माझ्या मतदारसंघासाठी आहे, बोंडारवाडीचा प्रश्न होता तो पण त्यांनी बऱ्यापैकी मार्गी, आता फक्त काही टेक्निकल ह्याच्यामुळे राहिलेलं आहे, पण बोंडारवाडी प्रकल्प जावळी तालुक्यासाठी आता होणार ह्यात तीळमात्र शंका नाही. आपला विभाग जो आहे, एक शहरी भाग त्याच्यामध्ये मोडतो आणि ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मोडतो. ग्रामीण भागासाठी काही तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहे? काही तुम्ही त्याच्यासाठी काही प्लॅनिंग केली? ग्रामीणचं आपण म्हटलं तर उरमोडीचे जे कालवे आमचे आहेत, म्हणजे तो एक विषय आहे की व कालवे झाले पाहिजेत. बाकी रस्त्यांची कामं तर चालू झाली, कारण दळणवळणाचा विषय सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो, तर त्याला आता थोडं ह्या पावसामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे, तर नक्कीच ते पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण करून घेऊ, म्हणजे रस्ते पूर्ण करून घेऊ. बाकी पर्यटनच, म्हणजे ग्रामीण भागासाठी पण पर्यटनाचा ह्या परळी भाग जो आहे, आज डोंगरी भाग आहे, तिकडं पर्यटनच कसं वाढेल. आज उरमुडेचा जलाशय आहे आमच्याकडं, आज म्हणजे वरणं आता घाटाईला जे आपण कास पठाराला लोकं येतात ती खाली आणण्यासाठी घाटाईकडनं एखादा रस्ता जर खाली काढता आला तर कासला येणारी लोकं खाली येतील, सज्जनगडला जाऊ शकतील. राजमार्ग झाला आहे, राजमार्गाचं पूर्ण डांबरीकरण झालं आहे, मग महाबळेश्वरला जायला तशी अडचण काही नाही, 100 मीटरच फॉरेस्टच्या जरा अडचणीमुळे राहिले, पण गाड्या जातात, त्यामुळं महाबळेश्वरवरनं पर्यटकांना यायला तर तशी अडचण नाही कासला. फक्त कासचे पर्यटक आता उरमोडीपर्यंत किंवा परळीपर्यंत आले पाहिजेत, म्हणजे त्या भागाला जरा पर्यटनाची चालना जरा तिथं अजून मिळत. एक आणखीन एक असा एक मुद्दा आहे की आपण राष्ट्रवादीमध्ये असताना बरेचसं कार्य केलेले आहे तुमच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यानंतर तुम्ही भाजपमध्ये आलात, तिकडनं एक आरोप होतो आहे की मग एवढ्या वर्ष काय करत होता, हा एक त्यांचा मुद्दा होता, तर हा आपण कशा पद्धतीने करू? नाही, मी 15 वर्ष राष्ट्रवादीचा आमदार म्हणून काम केलं
आणि नक्कीच 15 वर्षांमध्ये राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं या माध्यमातून कामं केली. पहिलं तर कास्टची उंची वाढवायचा प्रस्ताव हा त्यावेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतला. 42 कोटी रुपये त्यांनी दिले. त्याचबरोबर शहरातल्या रस्त्यांना पण म्हणजे नगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेत होतो त्यावेळेलाही घेतले. देगावची MIDC जी आहे ही त्याच वेळेला आपण नोटिफिकेशन निघालं होतं. नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर होते, इंडस्ट्री खातं त्यावेळेलाच निघालं होतं. तर त्याचं ॲक्विजिशन झालं नाही लोकांचा विरोध होता म्हणून. तर ही कामं तर झालेलीच आहेत. बरोबर पलीकडं कुसुंबी गोळघरचा रस्ता जो आहे तो अनेक वर्ष जावळी तालुक्यातला एक वे होता. मेढा आणि बामनोली म्हणजे कोयनाचा भाग आणि मेढा भाग जोडण्याचा आज ते एक महत्त्वपूर्ण काम झालं. आता मगाशी मी म्हटलं तसं राजमार्ग झाला. म्हणजे ज्या डोंगरी भागातल्या रस्त्यांचं जाळं जे आहे हे नक्कीच मागच्या 15 वर्षात तयार केलेलं आहे. कारखान्याच्या माध्यमातून पण आपण बघताय की बा ऊस उत्पादकांना न्याय द्यायचं काम आम्ही करतो. अजिंक्यतारा कारखाना आज भाऊसाहेब महाराजांनी सुरू केला, मी तिथं संचालक म्हणून काम करतो आहे. आणि गेले 7 ते 8 वर्ष किंवा 10 वर्ष तरी अजिंक्यतारा कारखान्यानं शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना एकतर पेमेंट वेळच्या वेळी दिले, कुठेही थकीत नाही. आणि सातारा, जावळी, कोरेगाव, वाई, कराड या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम अजिंक्यतारा कारखान्यानं केले. एक शेवटचा प्रश्न इकडे येईल की युवकांची आपल्याकडे संख्या जास्त आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आपल्या इथली मुलं पुण्या मुंबईकडे नोकरीसाठी जात आहेत, त्यांच्यासाठी काही तुमच्या नाही त्याचाच पर्याय आहे. त्यालाच उत्तर म्हणजे हे आहे की आपल्या इथं उद्योग येणं आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना तयार करून देणं आणि त्या पद्धतीचं वातावरण MIDC ठेवणं. आणि त्याला सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे MIDC ॲक्विजिशन. तिसरी MIDC जी आपल्याला करायची त्याचं ॲक्विजिशन आणि मग ते एकदा ॲक्वायर होऊन तिथं हे झालं की उद्योग येणार आणि मग नक्कीच नोकऱ्या वगैरे ह्या गोष्टी ओघानं आल्याच म्हणजे तिथं नोकऱ्या वगैरे मिळतील. आज कमिन्सचंच आपण उदाहरण घेतलं म्हणजे आज कमिन्सचा एक प्लांट लोणंदला आला त्याचा परिणाम लोणंद फलटण दोन्ही शहरांवर झाला. म्हणजे आज तिथं नाही म्हटलं तरी फार मोठा बदल झालेला आहे. तसंच या ठिकाणी मला करायचं आहे. शिरवळला आता एक आहे की आपले आता 2 बोगदे होतात मग त्याचं पण काम मंजूर आहे, सुरू होईल. त्यामुळं पुन्हा आणि आपलं जे ट्रॅव्हलिंग टाईम आहे हा नाही म्हटलं तरी 15-1 मिनिटांत अजून कमी होईल. ते एक चांगलं आहे की आपल्याला पुण्याची कनेक्टिव्हिटी अजून चांगली होती आहे. त्यामुळं मग ह्या MIDC IT पण काही इंडस्ट्री आणता आली. आता ह्या गोष्टी करायच्या असल्या तर शेवटी मुख्यमंत्री वगैरे यांची साथ मिळाली पाहिजे. कारण शेवटी सरकारकडनं जर आपल्याला म्हणजे तेवढी ताकद मिळाली आणि हे तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि ह्या मुद्द्यावरच सध्याचं राजकीय प्रवाह वगैरे सगळा बघून किंवा सगळ्याचं महाराष्ट्रातलं वातावरण बघूनच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर हे होते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. या विशेष मुलाखतीत वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.